तर बंडखोरांना रस्त्यावर मारा असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. संजय राऊतांनी बंडखोरांना मारहाणीची धमकी दिली आहे, मर्द असेल तर समोर या असं संजय राऊत यांनी बंडखोरांना म्हटलंय. संजय राऊत हे शिवसेनेच्या मेळाव्यातून बोलत होते, त्यांनी यावेळेस राऊतांनी बंडखोरांना मारहाणीची धमकी दिली आहे. रस्त्यावर हे असे गद्दार फिरता कामा नाहीत, लक्षात घ्या. बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलंय रस्त्यावरती उघडं करून मारा ह्यांना, हिंदुत्व आम्हाला शिकवता तुम्ही, यांचं म्हणे हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे. या दळवीचं कसलं हिंदुत्व आलंय? हा आला कधी? हा काँग्रेसमध्ये होता, हा राष्ट्रवादीमध्ये होता, हा शेका पक्षामध्ये होता, त्याच्या आधी कुठे होता मला माहित नाही. हा 100 गोठ्यामध्ये शेण काढून इथे आलेला माणूस, याच हिंदुत्व कसलं धोक्यात आलं? सगळ्या अलिबागला झाडी आमच्या अलिबागला नाही, बघा जाऊन बाहेर निसर्ग काय येतो. पण हाटील, डोंगूर, झाडी त्या जेलमध्ये बसलेत रॅडिसन ब्लूच्या, बाहेर पडायची हिम्मत नाही. आणि इकडे यायची तर अजिबात हिम्मत नाही. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रतीक्षा, न्यायालयाने राऊतांना दिलेल्या सूचनेनंतर राऊतांनी त्यांचा शब्द मोडला, याबद्दल अधिक काय सांगशील? राऊतांनी जे वक्तव्य केलेलं आहे की बंडखोरांना मारा, मात्र सगळे जे आमदार आहेत ते आतापर्यंत वक्तव्य हेच करतायत की आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी एक ट्विट करून एक व्हिडिओ जाहीर केला, ज्यामध्ये ते म्हटलेत की आम्ही काही नेत्यांमुळे किंवा आमची इथे गळचेपी होतीये, आमचं म्हणणं मांडलं जात नाहीये, त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीये. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, आम्ही बाळासाहेबांशी देखील एकनिष्ठ आहोत, पण काही गोष्टी आम्हाला न पटल्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांचं मत आम्हाला पटलं म्हणून आम्ही इकडे एकत्र आलेलो आहोत. मात्र आम्ही कुठल्याही प्रकारे शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही, अजूनही आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. त्याच्यामुळे जेव्हा राऊत असं वक्तव्य करतात की बंडखोरांना मारा किंवा बंडखोरांना चेपून काढा, या कुठल्या तरी गोष्टींमुळे थोडेफारचा होईना, पण हे जे एकनिष्ठ आहेत शिवसेनेशी हे जेवढे आमदार, ते कुठेतरी असंतोष त्यांच्यात निर्माण झालेला आपल्याला आता समोर चित्र दिसतंय. धन्यवाद प्रतीक्षा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. संजय राऊत यांनी बंडखोरांना मारहाणीची धमकी दिली आहे.